दिवाळी विशेषमध्ये आज आपण प्रसिद्ध ढोलेचा चिवडा कसा तयार करायचा याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया ढोलेचा चिवडा करण्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अर्धा किलो पोहे हे, हे पोहे चाळून घ्यायचे आहेत चाळून घेतलेले पोहे थोडे थोडे करून गरम तेलामध्ये तळून घेऊयात इथे तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारे चाळणीने पोहे तळून घेत आहे पोहे चांगले तळून झाले की याला तेलामध्ये चांगलीने तळून घ्या अशाच प्रकारे सगळ्या बॅच पोह्याच्या तळून घेते आणि पोहे तळून झाले की या तेलामध्येच लगेच शेंगदाणेसुद्धा तळून घेणार आहे शेंगदाणे तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो दोन ते तीन मिनटांमध्ये शेंगदाणेसुद्धा चांगले तळले जातात तर शेंगदाणे एकदम खमंग असे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे तळून झाले की त्याच कढईमध्ये अर्धा कप डाळवं तळून घ्यायचं आहे डाळवं तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनटांमध्येच डाळवं चांगलं गोल्डन ब्राऊन कलरचे होते इथे तुम्ही पाहू शकता की डाळवंसुद्धा चांगलं तळलं गेलं आहे डाळव्यालासुद्धा बाजूला काढून घेऊयात जर तुम्हाला यामधले कुठले साहित्य आवडत नसेल तर तुम्ही नाही घातले तरीसुद्धा चालेल आता यामध्ये अर्धा कप सुकलेले खोबरेचे अशा प्रकारे पातळ काप करून घेतलेले ते घालूयात आणि ते सुद्धा चांगले तळून घेऊयात सुकलेले खोबरे चांगले तळले गेले की याला पण बाजूला काढून घेऊयात यानंतर अर्धा कप काजू घालायचे आहेत आणि काजूला सुद्धा एखादा मिनिट चांगलं फ्राय करून आहे काजू लगेच तळले जातात इथे तुम्ही पाहू शकता की काजूचा कलर लगेच चेंज झालेला आहे काजूला पण एका बाजूला काढून घेऊयात आता यामध्ये अर्धा कप मनुके घालूयात आणि मनुके सुद्धा तेलामध्ये चांगले तळून घेऊयात मनुके चांगले तळून झाले की आता या तेलामध्ये कडीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत कडीपत्तासुद्धा सुद्धा चांगला तळून झाला की कडीपत्तासुद्धा सुद्धा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि त्याच तेलामध्ये सुकलेल्या दोन लाल मिरच्यांचे तुकडे करून अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत यानंतर दोन ते ती तीन सुकलेल्या हिरव्या मिरच्यांचे तुकडे ते सुद्धा चांगले फ्राय करून घेऊयात आणि हे तुकडे चांगले कुरकुरीत झाले की याला पण एका बाजूला काढून घेऊयात तर आता आपले सगळे जिन्नस तळून तयार झालेले आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला फक्त मीठ घालूनच हे सगळे जिन्नस एकत्र मिसळून घ्यायचे आहेत हा चिवडा करण्यासाठी तुम्ही कुठलेही पोहे वापरू शकतात जाड किंवा पातळ कसेही पोहे चालतात तर आता हे सगळे जिन्नस चांगले मिसळले गेले की यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे त्याचबरोबर एक चमचा पिठीसाखर घालायची आहे आता हे सगळे साहित्य पण चांगले एकत्र मिसळून घ्यायचे तर आता आपला पोह्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा